आफ्टरनून मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार. बरे, आयज न्ही मातशें लेट म्हटल्यार प्रिनेशाचे सारके केले आनी मागीर म्हाका अशी घुवळ आयली आनी हांव जे न्हिदलें न्ही ते आतां 12 उठले. ते आतां मागीर दिनेश म्हणपाक लागलो असू काय करूं नाका, सांजे आमी करुया. सो सांजे रेसिपी आसा जो दिनेश बनयतलो आनी आयज दिसभरात कितें जाता तें तुमकां कळतलेंच. आतां प्रिनेश येवपा आसा तेका लागून हांव बेगी बेगीन उलयतां. सो चला ब्लॉग सुरू करुया. पाना सगळीं मंडळी चल्ली आनी पळोवंक शकता भायर पावसाचें वातावरण जालें. सकाळच्यान पावस पडटा. आतां हें मातशें उजाडलें नाल्यार न्ही सामके हे आशिल्ले. ट्रेनींग दिवपा चल्ली मम्मा, तेंची ट्रेनींग दिता हांकां कशें उडक्यो मारपाचे. 5 hours later. पावसाचो रावलो दिसता. मोबायल घे, मोबायल दी तेका. मॅगी क्यूब्स हाड वेज. आतां आमकां हांगा दिवो लावपाक मेळना पावसाक लागून. पावसाची सुरवात जाल्ली आसा आनी हांगा हो कित जाता, कित जाता. न्हू आयज आमी तुमकां दाखोवपा आसा चिकन शागोती. सो दिनेश करतलो, हांव दाखयतलें. सो हाजराक लागून म्हाका अशें धुवपा बी मेळना. हांगा दिनेशान चिकन हाडल्या. आतां हे धुवया आमी आनी हेच्यात. आतां हे आमकां मॅरिनेट करपाचे आसा, पूण तेच्या पयलीं आमी धुवपा जाय. कितें जालें, केन्ना हाडलेले? सकाळीं हाडलेले तुवें. तूं पेस्ट कर मुगो तें म्हणून. करता हांगा हांव न्ही, पेस्ट करता. आतां सर जो जार घेवपाचो आसा तेच्यात ह्यो 2 बोयो लसणीच्यो आनी एक मोटे इंच आले जाय ते घातलेले आसा. त्याच बरोबर 10-12 मिरसांगो आसा ह्यो. टमाट 4 टमाट आसा हे रफली चॉप केल्ले. वली कोथमीर घालुया. आणि लास्ट आमकां हेच्यात 2 लिंबाचो रस घालपाचो आसा. आणि हेच्यात उदक न घालता आमकां हे वाटून घेवपाचे आसा. आतां पयली वाटता हो दिनेश धर. तर हांगा हे बॅटर वाटून जाल्ले आसा, हे आमकां घालपाचे आसा. त्या सबय चमचो त्याच्यानूच हे कर. हात घाल मरे, ते पूर्ण मॅरिनेट करायचं. आता लागपा जाय ते दिनेशान. दिनेशाली टेक्निक न हात लायता तेणेन मॅरिनेट केले चिकन. आता हे असेच दवरुपाचे आणि आता आम्ही सय भाजून घेऊया. मग आता आम्ही काने टमाट चिरता पहिली. किद्याक म्हटल्या? चिरून किद्याक घालपा? ह्याच्यात दवर मरे, म्हाका बारीक फक्त ते हांव ताट घेता. हांगा दिनेश उबे काने चिरता आणि हांगा हांव बारीक, कारण की हांव बारीक कान्याचे एक्सपर्ट आसा तेका लागून. हेका आवय बापूच कोण ना. तुझी मोठी सुरी न्हे, ती तू यूज कर मरे.
ती मोठी सुरी तुका किती उभेच कापायची असं मी नका आज खूप दिवसांनी दिनेश माझ्या वगडा किचनात असा. सो आज आम्ही दोघांनी मिळून हे शागोती बनवली. बऱ्याच सॅटर्डे असल्या कारणान तो घरा आशिलो. सो तो म्हाका उभे काने चिरून दिता आणि हांव बारीक काने चिरता आणि हांव हे आतां पळयता की आम्ही दोघांनी सेम कलरचे कपडे मॅच केल्ले असा आणि म्हाका खबर नाशिल्लें की आम्ही मॅचिंग घातले म्हणून. आत्ता हांव पळयता त्यांना कळले म्हाका. टमाट शिरपा टमाट बारीक ते मेव शिरपा हंगा आम्ही टमाट काने बी सगळे चिरून दवरलेले असा आणि दोन मोठे चमचे घातले असा तेल. आता हे काने हंगा हे काने रफली चॉप केलेले चार काने असा हे काने घालू घालू सगळं कानो. आता हो कानो बरो भाजून घेऊ दवर डॉगी आले बस 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 त्याला काहीतरी पाहिजे काय आहे का देऊया किती जय बाबू किती जय तुका बस बशी कर बशी कर. इम्पॉर्टंट टीप कानो बरो भाजपा जाय शागोती करताना त्याका लागून पहिली हांव तेल घालून कानो बरो तळसून घेता दिनेश हांव दिनेश असं सोडलं तरी चलता तो शिजता आपशीत मधी मधी मात पळोवपाचो राव हांव दिसली हांगा हांव पळयता कानो नी बरो भाजलो गेल्लो असा. आता हो आम्ही काढूया दिनेश काढपा हेल्प कर काढ तेलाचे आगोन काढ असू नसल्या जाते आणि सगळे काढा पुसून आता सय घाल सय आम्ही कितल्या नाल्लाची घातली तीन आम्ही हे नारळ नाल्लाची सय घातल्या. आता याच्यात हळद घाल आणि तेल इल्ले तेल उरले नी त्याच्यातच आम्ही ही सय घातल्या आणि हळद तुम्ही अंदाजे घाला हय पुरो आणि आता ढवळपाचे या घे. आता ही बरी भाजप हा गॅस मस्त बारीक कर हाय हायचं दवरप नको मला परपतलो. आता सय तुमची बरी भाजली गेली असा बरे ते काडेपर्यंत करपतली म्हणून आम्ही बेगी बेगीन काढली बया सय नी आमची भाजताना अशी मोकळी मोकळी जाता पहिली काढताना अशी गज गज कशी असता नी अशी मोकळी जाता मागीर समजुचे की आपली सय बरी भाजली गेली असा अशी जाता. आता याच्या सकल तुमकां खबर असा एक कानो असा तो मातसो मिक्स करपा आणि सय आता थंड जावपाक दवरुया. थंड झाल्या उपरांत ह्याच्यात मसालो घालपाचो गोवन आणि मागीर वाटपाचे. तर हो असा गोवन मसालो चिकनचो आणि आता नी हो ह्याच्यात घालता मिक्स करपा
चार चमचे घातलेलो असा हांवें हो. आता आपण ना हय थंड होऊ दिसय तो सर. आम्ही मॅरिनेट केलेले चिकन आता पहिले ह्या करूया, शिजवपा उडूया. ही कोथिंबीर घातली पुरो पुरो लिंबू आता त्याच्यात जाय नी. आता मी चिकन शिजोवपा उडोवपा आसा. तर हांगा हांवें खोलगट मोठो टोप घेतलेलो आसा. ह्याच्यात आता मी एक वाटी तेल घालपा आसा हांव. एक बारीकशी वाटी तेल घालतले हांव. त्याच्यात आम्ही तमालपत्र घालूया. ह्याला तुम्ही किती म्हणता, पत्री? पत्री घालूया. त्याला मातशी तापवणी. आता आम्ही हंगा कुठे घातले ना, तीन घातले हवेन. हे चार काने असा बारीक चिरलेले चार बारीक चिरलेले टमाट. हे कांदो आणि टमाट मातशे वऊ जावपा जाय. टमाट ऑलमोस्ट बरे भाजले गेलेले असा. टमाट कांदो ह्याच्यातले उदक घाल, उदक घाल, चढ उदक घालू जाय कित्याक त्याचे ऑलरेडी उदक सुट्टा त्याका. लिंबाचो रस घाल. आणि लिंबाचो रस घालपाचो. ही दोन लिंबाचो रस असा. कोथमीर घालू म्हणजे मीठ घालपाचे. आता सोमते गावनी मीठ घालता. चिकन रोकडे शिजतले कारण आम्ही मीठ घालूकच नशिले. अजून इल्ले घालता. हा आता नी हे झाकण लावून नी शिजूक दौरपाचे कारण एका उदक सुट्टले. आणि आता आम्ही हा आता हे मंदाचेर शिजोवपा उडूया. हा आणि आता आम्ही सोय जी असा नी ती वाटून घेऊया. चल मिक्सरात घालते. सकल उडवू नका. हा थोडी थोडी घाल, जास्त नको घालू नाहीतर ती एकदम हे होते. बस 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 त्याच्यात पाणी घाल. आता हे एवढं घालायचं आणि उदक घालपाचे पुरं पुरं. आता वाटते बाय झाकण. इतकी जणी ना माझी घाल पुरो. आता परत वाट. अर्धे आले असा अर्धे बाकी असा. चिकन शिजत उडयल्या उपरांत मधी मधी चेक करपाचे. तसे आम्ही चेक करताली चिकन शिजले की ना ते. आणि ढवळपाचे झाल्या सकल चिटकू शकता, लागू शकता त्याका लागून. चिकन जाऊ ना जातले जातले रे. गे गे तू ताती खाचल तो सर. ताती खाचल. ताती परत करपा ना हे इथले.
ते बघू शकता वरती तर्री आली आहे पूर्ण शिजलंय. मातशे अर्धे कच्चे रवले तर काय ना ते ह्या करपाचे मसालो घालपाचो तो ह्या वाटण घालूया म्हणजे त्याचे चिजतले कळले. तर आता आपण वाटण घालूया. घाल पूर्ण ह्या कर स्पेशल उदक घालले तुका जाय जाल्यार आणि उदक घालू शकता तू. पातळच झाले ना ती मातशे आ की दाट असा मीठ असा घातलेलं मीठ घालपाची गरज ना. उदक घालता येईले नका न्ही नाही पाणी पातळ जातले. इल्ले घाल उदक पुरो हे घालूया. हे असं मॅगी वेज क्यूब्स तीन घातले लास्टला घालायची ती आता नको घालू शिजल्यानंतर. तर आता हे आमकां नी शिजोवपाक दवरूं जाय शी अर्धे शिजपाचे बाकी आसा ताका लागून. शिजले हाय एक दिवाळी कळतले चला लास्टची कोथमीर सुद्धा घातली वली पळय आणि शिजले हेलेट टेस्ट केली हंगा आणि जावपा जाय मातशे. हंगा आमची चिकट शागुती तयार असा. बरे ही शागुती तुम्ही गरमागरम पावासोबत उड्या वांगडा कशा वांगडाही खाऊ शकता. या पावसाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून पया. आणि खरीच बरी झाली आमच्या सगळ्यांक म्हटलं घरातल्या सगळ्यांक आवडली. आणि जसे दिनेशाक तिखट जाय आशिले तितकीच तिखट झाली. खेळू करतो ग चिकन बरे झाले असे म्हणता हो. हे आज म्हणजे चिकन पोळीओ आणि लिंबू या जेवपा टेस्ट करून सांगता कसे असा. तर आता हांव तुमकां हे चिकन टेस्ट करून सांगता की कशें जाल्लें. सो हांगा हांव ही बायट खाता आणि खरेंच बरें जाल्लें खूब छान लागतालें. आणि जशें दिनेशाक जाय आशिल्लें तशेंच जाल्लें. सो मस्ट ट्राय दीस रेसिपी मस्त जालें. सो मित्रांनो असो आशिल्लो आयचो ब्लॉग आईची रेसिपी. आणि आज दोघांनी मिळून केली अशी ना की एकट्या दिनेशान केली किंवा एकट्या हांवें केली ना. आम्ही दोघांनी मिळून आज ही चिकन शागुती केली जी सगळ्यांक आवडली आणि खूप बरी झाली. तुम्ही नक्की ट्राय करून पया. फक्त तुमकां त्या खातीर गोवन मसालो घेवचो पडटलो तर तुमकां तसली टेस्ट येतली. नाल्या तुमकां तशी सेम टेस्ट येवपा ना जर गोवन मसालो ना जाल्या. सो गोंयातली लोकां पळयता जाल्यार तेंच्या कडेन गोवन मसालो असतलोच. सो तुमी नक्की ट्राय करून पया. आणि प्रिनेश हांगा न्हिदलो. सो येस असो आशिल्लो आयचो दीस. आयज सकाळ धरणी म्हटल्यार पावसान सामको ह्या केल्लो आणि दिनेशान विचार केले की आज सॅटर्डे असा आणि ताका लागून पावसही पडटा आणि म्हणून चितले ताणें चिकन करुया म्हणून. सो चिकन करपाची इच्छाही कंप्लीट झाली आणि
तुमकां रेसिपी पळोवपाक मेळ्ळी. सो येस, आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. व्हिडियो आवडलो जाल्यार लायक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलीचेर नवीन आसा जाल्यार सबस्क्रायब करा. मेळूया फाल्यांच्या ब्लॉगांत. देव बरें करूं. गूड नायट.